उत्तर प्रदेशातील हाथरस येथील 19 वर्षीय मनीषा वाल्मिकी या तरुणीवर 14 सप्टेंबर रोजी काही नराधमांनी अमानुषपणे बलात्कार केला व त्यामुळे 29 सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन न करताच तिचा मृतदेह उत्तर प्रदेश पोलिसांनी मध्यरात्रीच्या कुटुंबियांच्या परवानगीने घेता जाळला. ही बाब कायदा व सुव्यवस्थेची हानी करणारी आहे. या घटनेची योग्य चौकशी करून पीडित परिवाराला न्याय देण्यासाठी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा यवतमाळतर्फे निवेदन देण्यात आले.